ऍक्शन. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश रासकर, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागातल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल आपण नवमाध्यम, समाज माध्यम यांच्या संदर्भात असलेली जी काही साक्षरता आहे यांच्या संदर्भात जे काही दुष्परिणाम आहे यांच्या संदर्भात घ्यावयाची जी दक्षता आहे या अनुषंगाने आपण एक परिचयात्मक स्वरूपामध्ये व्हिडिओ तयार केलेला होता आणि तो व्हिडिओ आपण पाहिलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या नवमाध्यमाची नेमकी साक्षरता म्हणजे काय आहे हे पाहणार आहोत. या नवमाध्यमांच्या अनुषंगाने आपल्याला या नवमाध्यमांची साक्षरता लक्षात घ्यायची आहे. या समाज माध्यमांच्या अनुषंगाने आपल्याला साक्षरता, कुठली साक्षरता, माध्यमांची साक्षरता लक्षात घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, साक्षरता म्हणजे काय? साक्षरता हा शब्द मला वाटतं आपण आपल्या शालेय जीवनामध्ये अनेकदा ऐकलेला असतो. साक्षरता म्हणजे काय? कशाला आपण साक्षरता म्हणतो? साक्षरता म्हणजे आपण जे काही शब्द आहेत त्या शब्दांमध्ये असलेल्या सांकेतिक खुणांचा अर्थ शिकणं किंवा त्या सांकेतिक खुणांची ओळख करून घेता येणं म्हणजे साक्षरता. मग अशा अक्षरांची ओळख झाली म्हणजे आपण साक्षर झालो का हो? झालो का साक्षर? असं होत नाही. माध्यमांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, टेलिग्राम आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, अनेक अनेक अशी खूप काही सारी वेगवेगळी नवमाध्यमं आहेत, समाज माध्यम आहेत. ती आपल्याला कशी वापरायची हे आपल्याला ओळखीचं झालं. जसं अक्षर कशी वाचायची हे आपल्याला ओळखीचं होत, म्हणजे आपण अक्षरांच्या संदर्भात ओळख करून घेण्यास पात्र होतो म्हणजे आपण साक्षर होतो. तसच नवमाध्यम हाताळण्याच्या संदर्भामध्ये आपण साक्षर होतो म्हणजे काय होतं, किती कशी हाताळायची हे आपल्याला येत. ती कशी हाताळायची, संदेश कसा रीड करायचा, तो संदेश आलेला कसा घ्यायचा, कसा वाचायचा, नवीन संदेश कसा तयार करायचा, एखादा आलेला संदेश तो दुसरीकडे कसा पाठवायचा याची आपल्याला ओळख होते. ह्या गोष्टी कशा करायच्या ह्याची आपल्याला ओळख होते. म्हणजे आपण ह्या माध्यमांच्या संदर्भामध्ये साक्षर झालो का? असं होत नाही. अक्षरांची ओळख आपल्याला होते. त्या अक्षरांतलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचत, ते ज्ञान जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचत त्यावेळेस आपल्याला लिहून वाचून आपण साक्षर झालो असं आपल्याला म्हणतात. लिहिता वाचता येणं आणि त्या लिहिता वाचता येण्यातून ज्ञानाचं आदान प्रदान करणं, आदान प्रदान करणं म्हणजे अक्षरांच्या बाबतीत साक्षर होणार. तसच या नवमाध्यमांच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतलं तर ही माध्यम जी आहेत त्या माध्यमांचा वापर कसा करायचा, आलेले जे संदेश आहेत ते वाचायचे का ते वाचायचे नाही, या संदर्भातलं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं किंवा एखादा कुठून तरी आपल्याला एखादा संदेश आलेला असतो तो संदेश आपण न वाचता दुसरीकडे पाठवून देतो, मग
त्यातली जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण न ओळखता आपण ह्या गोष्टी करतो मग आपण साक्षर ठरतो का? तर आपण साक्षर ठरत नाही. आपण आपली जबाबदारी ओळखतो, जर आपण हिशोबाने वागलो तर त्या माध्यमातून आपली साक्षरता सिद्ध होऊ शकते. आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती आपण साधत आहोत. आधुनिक जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीची एक विकासाची कास आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाठलेली आहे, पकडलेली आहे. कधी काळी या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये असलेला अनेक साधनांचा जो अभाव आहे आज तो आपल्या आवाक्यात आलेला आहे. अलीकडे तर वेगवेगळे स्मार्टफोन, अँड्रॉइड टॅब, लॅपटॉप हे संगणकात मध्ये झालेले एक लवचिक असे बदल आहे. या लवचिक बदलांमुळं तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान अगदी सुलभपणे आपल्या हातामध्ये आपल्या खिशामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. त्या सगळ्या उपकरणांमध्ये आंतरजालाचं एवढं जाळं पसरलेलं आहे की त्यामध्ये आपण कुठलीही माहिती सहज घेऊ शकतो किंवा कोणतीही माहितीचं देवाणघेवाण सहज करू शकतो. हे सगळं अगदी अत्यंत जलदगतीनं होत असलेलं आपण पाहतो. आज जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला हे स्मार्टफोन, मोबाईल, टॅब हे पोहोचलेले दिसतात. संगणक घराघरामध्ये पोहोचलेला दिसतो. मोबाईल तर घराघरात कुटुंबातल्या व्यक्तीकडे प्रत्येक सदस्याकडे. अहो ते लहान बाळ असत ते त्या बाळाला तो मोबाईल दिला की तो रडत नाही, तो त्रास देत नाही, म्हणून त्या 2-3 वर्षाच्या बाळाला त्या मोबाईलची सवय लावली जाते. ते बाळ त्या मोबाईल कडे एकटक पाहत राहत, ते माणसांसोबत बोलत नाही, माणसांसारखा विचार करत नाही, माणसांमध्ये येत नाही, माणसांमध्ये बोलत नाही. मग त्याला हळूहळू त्या मोबाईलचं व्यसनच लागायला लागतं. मोबाईल बाजूला केला की त्याला खाणंही जात नाही, पिणंही जात नाही, त्याला काय ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अत्यंत अपायकारक. घराघरामध्ये असा मोबाईल पोहोचल्यामुळे या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये ही सगळी जी बालकं आहेत, एक तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी त्याच्यामध्ये आता भरडली जाते. या सर्व वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून जगातली कुठलीही माहिती काही सेकंदातच आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. ही चांगली बाब आहे. एक प्रकारे माहितीचा हा एक महापूर जो आहे तो महापूर सहज आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. आता चाललेलं रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध आहे, काय झालं, कुठे बॉम्ब पडला, लगेच इकडे माहिती येते, लगेच इकडे व्हिडिओ चित्रण येत, तिकडे अमेरिकाची काय भूमिका आहे, तिकडे चीनची काय भूमिका आहे, तिकडे युरोपियन देशांची काय भूमिका आहे, भारताची काय भूमिका आहे, सद्यस्थितीमध्ये काय निर्णय घेणं सुरू आहे, युद्ध थांबणार की वाढणार, या संदर्भातल्या ज्या घटना कोसो दूर एका खूप अशा लांब पल्ल्यावरती असलेल्या भागावरच्या
घटनांची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. ही एक चांगली बाब आहे. हा एक माहितीचा पूर थोडक्यात आपल्यापर्यंत हा ओसंडून वाहत येतो, हे कुठेतरी चांगलंच आहे. हे सर्व आपण अनुभवत असताना या माध्यमांचा जो वापर आहे तो वापर कसा करायचा, या माध्यमांचा उपयोग कसा करायचा, याचा वापर करत असताना, याचा उपयोग करत असताना ही जी काही समाज माध्यम आहे या समाज माध्यमांची साक्षरता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यांचा वापर कसा करायचा, कुठेतरी कोणीतरी भडकाऊ विधान केलं की लगेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा अतिरेक करून ते दुसरीकडे पाठवायचं, दुसऱ्याने सुद्धा तो मेसेज न वाचता तिसऱ्याला पाठवायचा, एका ग्रुपमध्ये पाठवायचा, सगळीकडे तो मेसेज सहज, तो संदेश सहज प्रसारित होतो आणि त्यामुळे काही हिंसक गोष्टी घडतात. वातावरणामध्ये एक अमानुषपणा यामुळे निर्माण होतो आणि माणसाला, माणसामध्ये जगणं असह्य होऊन बसतं. त्यामुळे ह्या समाज माध्यमांचा वापर कसा करायचा याच ज्यावेळेस त्या वापरकर्त्याला ज्ञान येईल तेव्हा तो वापर करता हा त्या समाज माध्यमांचा साक्षर झाला असं म्हणता येईल. तो या समाज माध्यमांच्या बाबतीत सुशिक्षित झाला असं म्हणता येईल. शिक्षित आणि सुशिक्षित फरक आहे, लक्षात घ्या. या समाज माध्यमांमध्ये तुम्हाला जर सुशिक्षित व्हायचं असेल तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे, आलेला जो काही संदेश आहे तो नीट काळजीपूर्वक वाचला पाहिजे, त्यातली सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे आणि मग तो संदेश दुसऱ्याकडे प्रसारित करावा, जेणेकरून त्यातली वास्तवता ती दुसऱ्याला कळेल आणि त्याचा चांगला उपयोग होईल. ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण कशा हाताळाव्यात, कशा कराव्यात याच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर या माध्यमांची साक्षरता ही आपल्याकडे असली पाहिजे. ह्या साक्षरतेची आपल्याकडे नितांत गरज आहे. कारण आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं आज असं दिसत की ही जी काही वेगवेगळी समाज माध्यम आहेत जी तुमच्या आमच्या खिशामध्ये इकडे तिकडे सतत आपण जाऊ तिकडे हिंडत फिरत असतात, अशी समाज माध्यम, या समाज माध्यमांची साक्षरता ज्या प्रमाणावरती आपल्यामध्ये व्हायला हवी होती ती तितक्या प्रमाणावरती आजही झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. नाही पाहायला मिळत, निष्कारण आपण आलेले संदेश न वाचता प्रसारित करत राहतो. कधीतरी कोणाला तरी फोन करतो, काही काम नसतं परंतु सोयीसुविधा आहेत, सहज प्राप्त झालेले आहेत आणि सहज सगळं कनेक्टिंग होतंय, सहज कुठलं जुळलं जात आहे म्हणून सहज फोन करतोय आणि विचारतोय जेवलं का, खाल्लं का, काय खाल्लं, कसं होतं, असे जुजबी प्रश्न विचारून एक काही शक्ती या साधनांचा गैरवापर या माध्यमातून कुठेतरी आपण निष्कारण वायाला घालवत आहोत याची जाणीव होत नाही. ही जाणीव का होत नाही, माध्यमांची साक्षरता नाही आपल्याकडे म्हणून ही जाणीव होत नाही, म्हणून हा अनुभव आपल्याला येत नाही. मग आपल्याकडे व्हॉट्सअप असतं, फेसबुक असतं, ट्विटर असतं, अनेक वेगवेगळे अशी समाज माध्यम असतात. या समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण काय करतो, आलेले जे काही संदेश आहेत ते संदेश, आलेली जी काही माहिती आहे ती माहिती,
यांची देवाणघेवाण करताना आपण त्यातली सत्यता कधीही पडताळून पाहत नाही, आणि जे काय आलंय त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवून ती दुसऱ्याकडे आपण ती सुपूर्द करून टाकतो, त्याला ती पाठवून देतो. आणि मग असं तात्काळ कोणताही विचार न करता अशी आलेली जी काही माहिती आहे ती माहिती आपण अगदी जशीच्या तशी दुसऱ्याला पाठवतो. यामुळे काय होतं की जे चुकीचं आहे ते त्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसार होतो, आणि मग उगीच नाहक गैरसमज होतात, वितुष्ट निर्माण होतं, काही ठिकाणी अहिंसक वातावरण निर्माण होतं. ही माहितीची जी पडताळणी आहे, ही माहितीची पडताळणी करणं हे त्या वापरकर्त्याची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी ज्याला कळेल तोच ह्या माध्यमांचा साक्षर असेल. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाचं या समाज माध्यमांवरती एक आपला सगळ्यांचा एक आपला एक अंकुश असला पाहिजे त्याच्या वापराच्या संदर्भातला. या मीडियाच्या माध्यमांवरती आपण कशाला लाईक करतो, कोणत्या गोष्टींवरती प्रतिक्रिया देतो हे जाणून घेणं आपण या बाबतीत सतर्क राहून आपण आपलंच निरीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे, हे फार गरजेचं आहे. माध्यमांच्या साक्षरतेच्या दृष्टिकोनातून हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. एखाद्या गोष्टीला लाईक करतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा त्या माहितीची पडताळणी करणं ही सर्वस्वी जबाबदारी आपली असते, आपली असते जबाबदारी. ही जबाबदारी ज्यावेळेस आपली असते त्यावेळेस आपलं कर्तव्य असतं की त्यातली सत्यता पडताळून पाहणं आणि मगच ती दुसऱ्याला देणं, किंवा दुसऱ्याकडून आलेली जी माहिती आहे त्या माहितीवरती प्रतिक्रिया देणं. ही जी यातली जी काही सत्यता आहे ती सत्यता ही पडताळून पाहणं, ही जबाबदारी पार पाडणं म्हणजे ती व्यक्ती साक्षर आहे असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो. म्हणजे या ठिकाणी समाज माध्यमांची साक्षरता काय असते हा भाग तुमच्या या ठिकाणी मला वाटतं लक्षात येत असेल. त्यामुळे इथून पुढे कधीही कोणत्याही गोष्टींच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देताना आपण जी काही माहिती आहे ती माहिती ही समजून घेणं आपली स्वतःची जबाबदारी आहे. ती माहिती व्यवस्थित पडताळणी केल्याशिवाय तिला प्रतिक्रिया आपण इथून पुढे द्यायची नाही. या बाबतीत आपण अशा पद्धतीनं साक्षर झालं पाहिजे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवरील आपल्या खात्यांची जे आपली खूप वेगवेगळ्या प्रकारची समाज माध्यमांवरती खाती असतात त्या खात्यांमधली जी काही आपली गोपनीयता आहे ती गोपनीयता सुद्धा व्यवस्थितशीर आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री केली पाहिजे. आता अलीकडच्या काळामध्ये डिजिटल स्वरूपामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये फसवाफसवीचे उद्योग फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे अशी गोपनीय आपली जी काही माहिती आहे ती माहिती खरंच गोपनीय स्वरूपामध्ये आहे का या संदर्भात आपण खात्री केली पाहिजे. हे आपल्या फायद्याचं असतं, हा फायदा आपण लक्षात घेतला पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, नाहीतर जो कोणी याच्याकडे दुर्लक्ष करेल तो
हा खसणार आहे, हा समाज माध्यमांना बळी पडणार आहे, त्याचं आयुष्य वेळ आली तर उद्ध्वस्त सुद्धा होणार आहे. त्यामुळे या समाज माध्यमांमध्ये असलेली जी काही माहिती आहे, मग ती येणारी असेल किंवा आपली खात्यांमधली गोपनीय माहिती असेल, ही व्यवस्थितशीर आहे की नाही हे पाहणं, हे तपासणं, याची चिकित्सा करणं ही आपली आपली वापरकर्त्याची प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. याबरोबरच आपल्या समाज माध्यमांवरील या वैयक्तिक खात्यांचा जो काही पासवर्ड आहे, सांकेतिक खुणा ज्या आहेत, पासवर्ड सांकेतिक खुणा ह्या ज्या आहेत, ह्या अधूनमधून आपण बदलल्या पाहिजे. त्यामुळे त्याच्यावरती कोणी सहजासहजी अतिक्रमण करत नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ही बाब ज्याच्या लक्षात येईल तो समाज माध्यमांचा साक्षर आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग अनेकदा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सांकेतिक खुणांच्या संदर्भामध्ये, म्हणजे आपली जी काही वेगवेगळी खाती आहेत, व्हॉट्सअपचा असेल, ट्विटरचा असेल, गुगलची असतील, जीमेलची असतील, रेडिटमेलची असतील, वेगवेगळ्या मेल ईमेलची खाती असतील, या खात्यांचे जे काही सांकेतिक क्रमांक असतात किंवा सांकेतिक खुणा असतात, या सांकेतिक खुणा ह्या आपण वेळोवेळी बदलल्या पाहिजेत. या सांकेतिक खुणांच्या संदर्भामध्ये तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमांवरती अशा पासवर्डची कशी आपण काळजी घेतली पाहिजे या संदर्भातले सुद्धा संदेश येतात, येत असतात, ते आपण वाचले पाहिजेत, त्यातून आपण माहिती घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आपण माध्यमांचा वापर करण्यासाठी माध्यमांचीच मदत घेतली पाहिजे असं मला वाटतं. ह्या खात्यांमधून आपली जी गोपनीयता असते ती कायम राहते की नाही या संदर्भात आपली स्वतःची काही जबाबदारी असते. ही जबाबदारी ओळखता येणं म्हणजे ह्या माध्यमामध्ये आपण साक्षर असणं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. केवळ संवादाचं साधन म्हणून या सगळ्याकडे न पाहता एका व्यापक दृष्टिकोनातून आपण विचार करणं आवश्यक आहे. कधी कधी आपण समाज माध्यमांवरील जे काही वेगवेगळे चलचित्र आहेत, व्हिडिओ आहेत, ती सहजपणे पाहतो आणि ती दुसऱ्यांना पाठवून देतो. मग त्याविषयी जो काही त्यातला संदेश असतो तो संदेश तात्काळ प्रतिक्रिया ही आपण त्या चलचित्राची त्या व्हिडिओची देऊन मोकळे होतो. पण असं न करता आपण जो काही आपल्यापर्यंत आलेला एखादा व्हिडिओ आहे, चलचित्र आहे किंवा एखादी ध्वनिफीत आहे, ती ध्वनिफीत व्यवस्थितपणे पाहणं, ऐकणं, त्यातली माहिती समजून घेणं, त्या माहितीच्या अनुषंगाने काही चिकित्सा करणं, विचारपूस करणं, ह्या बाबतीत आपण सतर्क झालं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. आणि या बाबतीत आपल्याकडे ह्या बाबतीत फारसा विचार होत नाही. हे सगळं आपण सतर्क राहून केलं तर आपण या माध्यमांच्या संदर्भात साक्षर आहोत असं म्हणता येईल. आपण हे सगळं जाणून घेतलं, आपण या संदर्भात माहिती घेतली, या संदर्भात विचारपूस केली, या संदर्भात चिकित्सा केली, या संदर्भात आपण सारासारे विचार केला, तर आणि तरच आपण या समाज माध्यमांमध्ये साक्षर असणार आहोत. अन्यथा आपण असा विचार न करता आपण जर बेदारकारपणे या क्षेत्रामध्ये वावरत राहिलो तर आपलं जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जी काही ही सगळी नवमाध्यम आहेत,
या सगळ्या नवमाध्यमांच्या संदर्भातली साक्षरता आपण लक्षात घेतली पाहिजे. कशा पद्धतीने आपण ही समाज माध्यम हाताळली पाहिजे, ती कशा पद्धतीने आपण वापरली पाहिजेत याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि विचार करून कृती केली पाहिजे. जेव्हा आपण अशी कृती करू त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने या समाज माध्यमांमध्ये साक्षर झालेलो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याकडे समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे आणि हे वर्षानुवर्ष प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापासून हे आपल्याकडे होत आलेली आहे आणि असंच समाज प्रबोधन जे आहे हे समाज माध्यमांच्या निमित्ताने समाज माध्यमांच्या संदर्भामध्ये झालं पाहिजे ही काळाची गरज आहे. नाहीतर एक खूप मोठी तरुण पिढी यामध्ये वाहून जाईल आणि त्याने देशाचं राष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल. असं होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे तर माध्यमांच्या संदर्भात साक्षर झालं पाहिजे असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या घटकाच्या माध्यमातून आपण समाज माध्यमांमधील साक्षरता हा घटक समजावून घेतलेला आहे. या समाज माध्यमांच्या संदर्भातच आपण त्याचा वापर कसा करावा, या संदर्भात कशी दक्षता घ्यावी, या संदर्भातला व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा स्वल्प विराम. धन्यवाद.